सरकार यांना यांचं स्वागत. सुवर्णिक सहकारी बँकेचे संचालक माननीय श्री विलासरावजी भुजबळ हे करतील. त्याचप्रमाणे गुरुमाऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या ग्रंथाचं स्वागत श्री अमर कोदरे करतील. हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज की जय. कृष्ण मूर्ति होयगे करो आली सोयगे. कृष्ण मूर्ति होयगे कळो आली सोयगे. प्राणाचाही प्राण पाहता सुख सांगो कायगे. गोपी माळगे तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. पितांबराची कास गे कसिली सावकाश गे. नारद तुमन गायन गाती. नारद तुमन गायन गाती पुढे निज दास गे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. भक्त कृपेची माय गे ओळखो आली मिठाई गे. भक्त कृपेची माय गे ओळखो आली मिठाई गे. एका जनार्दनी विठे जोडी आले पावगे. एका जनार्दनी विठे जोडी आले बायगे. तुळशी माळ गळागे कस्तुरीचा टिळागे. अर्धांगी रुक्मिणी विंजने. अर्धांगी रुक्मिणी विंजने वारिती गोपी बाळागे. गोपी बाळागे तुळशी माळा गळागे कस्तुरीचा टिळागे. पुंडलिका वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज. तुकाराम महाराज सद्गुरु दादा महाराज अप्पा महाराज. नाथ सर्व संतांनी
कृष्ण भगवंताचे अलौकिक चरित्राचे गुणगान केले. माऊली काय, नाथ काय, नामदेव महाराज काय, तुकाराम महाराज काय, सर्व संत. कृष्ण हा पूर्णतम पुरुषोत्तम आहे. पुरुष अनेक आहेत पण पुरुषोत्तम एकच आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगताना क्षर अक्षर आणि शेवटी पुरुषोत्तम सांगितलं. तसा कृष्ण हा पुरुषोत्तम आहे आणि त्या पुरुषोत्तमाचं सगुण साकार दर्शन घडण्याकरता युगन युगम ऋषी मुनी तपश्चर्या करत आले. तपश्चर्या केल्यानंतर जीवनात काहीतरी आश्चर्य घडतं. सोपं नाही आहे परमार्थ. परमार्थ नव्हे लेकुराच्या गोष्टी असं म्हटलंय. हे सत्य आहे, काही चुकीचं वाक्य नाही आहे. पण परिपूर्णतेने अंतःकरणामध्ये जर श्रद्धा असेल तर मला वाटतं सामान्यातल्या सामान्य गोपीला सुद्धा कृष्ण दर्शन घडलं. पण श्रद्धा तितकी निर्मळ, यमुनेच्या पाण्यासारखी निर्मळ, गंगेच्या पाण्यासारखी पवित्र, श्रेष्ठतम असावी लागते. आणि ती श्रद्धा जेव्हा प्रवाहित होते तेव्हा त्या श्रद्धेच्या काठावरच एक दिवस सगुण कृष्ण परमात्म्याचं दर्शन होतं. दर्शन कोणाला होतं? ज्यांचे हंडे रिकामे झालेले आहेत आणि भरून आणण्याकरता यमुनेच्या काठी जातात त्यांना. तुमचे जे हंडे तुमच्या विचारानेच पूर्वीपासून भरलेले असतील तर आमचे शब्द तरी काय राहणार आहेत, नाही का? म्हणून श्रवणाला येणाऱ्या माणसांनी आपली जरा भांडी रिकामी करून यावीत. असं घडलं एकदा, एक चिनी साधू होते, मोठे सत्पुरुष होते आणि त्यांच्याकडे एक तरुण गेला, साधक गेला. हा प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय, तो प्रश्न विचारतोय. ते म्हणाले, महाराज जरा आमच्या प्रश्नाची उत्तर द्या. ते म्हणाले, बाबा मी आहे म्हातारा, जरा चहा कर, मला जरा मदत कर. आणि चहा केला. तूही घे, मलाही दे. थांब म्हणाले, मी तुला चहा देतो. तू आता केलास, मी देतो तुला. अशी कप्पशी ठेवली आणि त्याने ओतायला सुरुवात केली. ओतायला सुरुवात केल्याबरोबर अर्धा कप झाला, पाऊण कप झाला, पूर्ण कप झाला. बशीमध्ये चहा सांडू लागला आणि शेवटी त्या टेबलावरून खाली सांडू लागला. तो म्हणला, महाराज 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 महाराज, तो चहा सांडतोय. नाही म्हणले, तुझ्या प्रश्नाला उत्तर देतोय. तुझंच एवढं पोरलं पूर्वी भरलेलं आहे, जे भरलेलं आहे ते खाली सांडतंय, माझं केव्हा शिरणार? तेव्हा तुझं जे भरलेलं आहे ते पहिलं रिकामं कर, म्हणजे मग माझं शिरायला जागा पडेल. तसं विद्वान होते, ज्ञानी होते, संन्यासी होते, ब्रह्मचारी होते, आत्मनिष्ठ होते, ब्रह्मनिष्ठ होते, पण गोपी नव्हते. गोपी शब्दाचा अर्थ मागे आपल्याला मी सांगितला. गो इंद्रियातून प्रभु प्रेमाचं रसपान जी करते, रस पीते, गोपी जे रस पीत असते ती गोपी. आणि अशा गोपीना गोकुळामध्ये कुणाचं दर्शन घडलं? निळोबाराय आपल्या गोळणीमध्ये म्हणाले, शुकादिकाचे हृदयीचे ध्यान आम्हा जोडले हो न करिता साधन, सहजची पाचारिता येतसे धावोनी प्रेमालिंगिता निवेतनु मनो. ऐशा गवळणी त्यानंद भरिता
शुकादिकाचे हृदयीचे ध्यान आम्हा जोडले हो नकरिता साधन. खरंच आहे, शुकादिकांच्या हृदयीचं ध्यान गोकुळच्या गवळणींना सहज भक्तिभावामध्ये आणि त्या कारणामुळे ते उपलब्ध झालं. आपल्याला आता रासेपर्यंत पोचायचं आहे. रासलीला ही गोकुळातली शेवटची लीला आहे, त्याच्यानंतर भगवान आणि मथुरेला गेले. रासलीलेमध्ये सर्वांना तृप्त केलं भगवंताने, गोपींना तृप्त केलं. वृत्ती ही गोपी आहे. गोपी कोण आहे आणि ज्या गोपी का होत्या सांगेन मी आपल्याला थोडं थोडं थोडं. श्रुती स्मृती मोठे मोठे ऋषी मुनी हे सगळे तिथे गोपी होऊन आले होते. लक्षात घ्या, मोठं आश्चर्यकारक घटना आहे. त्याच्याकरता काल एक एक लीला सांगत आपण पुढे सरकलो. काय काय जायला पाहिजे? अविद्येचा नाश, रजगुणाचा नाश. रजगुण नाहीसा झाल्यानंतर कन्हैया माखन चोरी करतो. एक लक्षात घ्या, हे मोठा गमतीदार विषय आहे. मन विषयाच्या मागे जात, ते का जात? कन्हैया त्याची चोरी करत नाही म्हणून. कन्हैयाने चोरी करण्याकरता ते मन तितकं त्याच्याशी एकरूप व्हावं लागतं, तेव्हा तो मन म्हणजे लोणी चोरतो तुमच्या. मन माखन ते मन सुद्धा असं मृदू व्हावं लागतं लोण्यासारखं. मन कसं व्हावं लागतं? भगवंताचं प्रेम अंतःकरणामध्ये प्रकट होण्याकरता, त्याच्याशी एकरूप होण्याकरता लोण्यासारखं नरम व्हावं लागतं. माखन चोरी केली, चित्त चोर म्हटलं त्याला. बरं का? तू आमचं मन चोरलंस म्हणजेच माखन चोरलं. म्हणून लक्षात घ्या, काही काही माणसं म्हणतात कृष्णाने लोणी चोरलं. अरे त्याच्या घरामध्ये काही खायला मिळत नव्हतं का तो चोरत होता? तो लीला लीला परमात्मा आहे, लीला भगवान आहे, लीला अवतार आहे. जन्म जन्मांतरापासून ज्यांनी तपश्चर्या केली, याचे भेटी लागे वृत्ती उपवास, सेविली गंगेचे तटाके उदास, त्याची आ सुकृतास याजी आली नेणो घोष हो. याची भेटी लागे वृत्ती उपवास, सेविली गंगेचे तटाके उदास. जन्म जन्मांतरापासून कृष्ण परमात्म्याचं दर्शन घडावं म्हणून त्याची उपासना करत होते, आणि त्या उपासनेची फलश्रुती म्हणजे कृष्ण भगवंताचा अवतार. आणि म्हणून असं सांगतात, माखन चोरलं. नाही का? तुमचं हृदय सुद्धा मृदू मधुर व्हावं लागतं. देवाची पावलं उठण्याकरता हे बघा, मार्बल जरी असला तरी पावलं उमटत नाहीत. जिथे मृदू मधुर हृदय असतं तिथे पावलं उमटतात. तुम्ही म्हणाल हा मार्बल आम्ही 200 रुपये स्क्वेअर फूटचा आहे. नाही 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 उमटत, नाही उमटत, नाही उमटत. काय तसं तुम्ही म्हणाल मी इतका शिकलेलो आहे, तुम्ही म्हणाल 4 वेद 6 शास्त्र मार्बल आहे, 18 पुराण ग्रेनाइट आहे उत्तम. नाही पावलं उमटत, कारण कठीण आहे. हृदय कसं लागतं? मृदू मधुर. काय अंतःकरण कसं लागतं? मुलायम लागतं, मृदू मधुर लागतं. तसं कृष्ण भक्ती करून उपासना करून गोपिकांचं अंतःकरण असं मृदू मधुर झालं होतं, आणि म्हणून त्याची चोरी केली. काय असतं हे मृदू मवाळ? हे जे मन आहे की नाही, त्याची चोरी करण्याकरता ते मडक्यात अडकलेलं आहे. पण एक गंमत अशी आहे, हे मन कशात अडकलेलं आहे माहितीये का तुम्हाला? आसक्तीच्या मडक्यात अडकलेलं आहे.
कशाचं मडकं सांगतोय नीट लक्षात घ्या, आसक्तीचं मडकं। त्या आसक्तीच्या मडक्यात मन अडकल्या कारणाने ते लवकर पोचता येत नव्हतं, म्हणून देव म्हणले हात घालायचा नाही, याला काठी मारून फोडून टाका। आसक्तीचं मडकं फुटलं पाहिजे। एकदा मडकं फुटलं ना की साठवायची जागा संपली। आसक्ती संपली की अनासक्ती आली। आणि अजून सांगतो, आसक्ती संपली की विषयांची सक्ती संपली। गोड शब्द प्रयोग आहे। आसक्ती संपली की विषयांची सक्ती संपली। आसक्ती आहे म्हणून सक्ती आहे। धन पाहिजे, दौलत पाहिजे, नाव पाहिजे, लौकिक पाहिजे, विषय पाहिजे, काय आसक्ती आहे। आसक्ती तुमच्यावर सक्ती करते आणि सक्ती केल्यानंतर मग एकदा धनाची सक्ती करू लागलं मन, आसक्ती करू लागली म्हणजे ते वाटेलच्या पद्धतीने कमवतं, संपतं एक दिवस, चोऱ्या सुद्धा करतं। आपण काही काही वेळेला असं पेपरमध्ये वाचतो की लक्षाधीशाची मुलं चोरी करतात, म्हणजे हेही असत अक्षरच आहे की लक्षाधीशाचा मुलं चोरी का करतात, नाही आसक्ती, आणि ती आसक्ती त्यांना सक्ती करते, मग त्यांचं मन त्यांच्या ताब्यात राहत नाही आणि मग वाटेल ते करतात आणि एक दिवस नको ते घडून जातो। तसं इथे काय केलं भगवंतानी, आसक्तीचं मडकं फोडून टाकलं, संसाराची आसक्ती असू नये असं मी म्हणत नाही, पण जेवढी असायला पाहिजे तेवढी असली तर बरी, वाजवीपेक्षा जास्ती त्रास होते। जेवणामध्ये शेवटी आपल्याला तूप वाढतात, अत्यंत उत्कृष्ट म्हणजे तूप, म्हणून शेवटी वाढायचं। मराठीमध्ये एक शब्द वापरला जातो, अन्नशुद्धी। तूप म्हणजे काय आहे, खेड्यामध्ये अपभ्रंश झालेला शब्द आहे अनसुट। अपभ्रंश काय झाला, अनसुट, म्हणजे अनसुट वाढलं का, म्हणजे एकदा अनसुट वाढलं की आता सुट, म्हणजे जेवायला आता मोकळा सुटला काय। पण खरा शब्द त्याचा असा आहे अन्न शुद्धी। हा, अहो सुरुवात करा ना, आमच्या गुरुजींना विचार, ते म्हणतील अहो तूप वाढा ना, तूप वाढा, तूप वाढलं की पार्वती मध्ये हर हर। पण तूप पाहिजे, अन्न शुद्धी आहे, पवित्र आहे, ते घातल्याशिवाय जमत। तसं काही काही गोष्टीमध्ये नीट लक्षात ठेवा, आता जेवण एवढं पण तूप एवढं, एवढंच, जास्ती काही घालायचं नसतं, काही पेलाभर ओतायचं नाही। भाताच्या मुदीबरोबर तुपाच्या गोळाची मूठ ठेवायची नसते, बिघडून जाईल। तसं मला म्हणायचंय की एवढी आसक्ती नको, थोडी थोडी ठीक आहे, पण आपण इतकी आसक्त झालो की त्या संसारातून बाहेर पडायला वेळ नाही, इतकिंचित सवड नाही। हे काही मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे, आपण सगळे संसारिक आहोत त्यामुळे आपला हा अनुभव आहे। त्यातल्या त्यात एक महिनाभर का होईना चमचाभर इकडे येत आहे रोज काय म्हटलं, एक महिनाभर एक चमचाभर का होईना संसारातला बाजूला वेळ काढून बायका स्वयंपाक वगैरे करून पुरुष अगदी वेळ काढून बरोबर संध्याकाळी 5 मिनटं अगोदर का होईना 10 मिनटं का हजर, म्हणजे त्याच्यातला भाग असा आहे, एवढा संसार असू दे पण एवढी तुपाची धार असली तरी तुमचं संपूर्ण जीवन पवित्र करील। अन्नशुद्धी आहे, अन्नशुद्धी आहे। म्हणून ही कृष्ण कथा कशी आहे, हे भागवत कसं आहे, तर अन्न शुद्धी करणारी आहे। कृष्ण नामाने जीवन शुद्ध होतं, जीवन पवित्र होतं। नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून। जगद्गुरु तुकाराम महाराजांनी प्रश्न विचारला, अरे या जगामध्ये असा एक तरी काढा की ज्यांनी नाम घेतलं
आणि तो उतरला नाही। म्हणून या ठिकाणी कृष्ण चिंतन कृष्ण स्मरण करण्याकरता आपण येतो। आणि म्हणून म्हटलं मी की आसक्तीचं मडकं फुटल्यानंतर काय झालं, असं आहे संसाराची आसक्ती नष्ट झाल्याशिवाय प्रभू जीवाच्या हातात सापडत नाही। आपण एक एक पायरी पुढे चाललो, जास्ती काय अगदी प्रत्येक डिटेलमध्ये सांगत नाही पण पुढे पुढे सरकत जाऊ। म्हणजे दोन वर्ष जे ऐकलं, कारण आता शेवटी रासलेला आहे, काय काय सुटत गेलं म्हणजे काय काय भेटतं आणि काय काय सोडावं लागतं। अजून एक शब्द नीट वापरतो, सोडावं लागू नाही तर सुटावं। ज्याने सोडलंय तो केव्हा धरेल सांगता येत नाही, आणि ज्याचं सुटलंय त्याला धरण्याचा प्रश्न येत नाही। बरं का, ज्याची दारू सुटली ना तो पुन्हा पित नाही, पण बळजबरीने जर सोडली असेल ना तर हळूच। माझं बोलणं कळलं का? तसं आपोआप सुटावं लागतं। काही काही माणसं वैतागातून संसारातून बाहेर पडतात। एक सांगू का, बळजबरीने घडतो तो वैताग। काही काही माणसं बायकोचं जमत नाही, मग म्हणून तुम्ही बायको सोडली, जमतच नाही सोडली का?